नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे प्रियांका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंग क्रिएशन ज्वेलर्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणीं इंदोर पासून अगदी दोन तासाच्या अंतरावर महेश्वर आहे संपूर्ण मध्ये मध्य प्रदेशमध्ये त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मी तर म्हणेल की प्रत्येक प्रदेशामध्ये किंवा मग संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये काय तर ऑल ओव्हर देशामध्ये महेश्वरी ज्या साड्या आहेत त्यांचं जे स्थान आहे ते अनन्यसाधारण असं स्थान आहे खूप महत्त्व आहे देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून महेश्वरी साड्या विणण्यास सुरुवात झाली आणि त्यांची जी गुणवत्ता आहे ती आत्तापर्यंत टिकल टिकवली जात आहे किंवा आतापर्यंत ही तशीच्या तशीच आहे म्हणून संपूर्ण देशामध्ये दे, संपूर्ण जगामध्ये मह दे, महेश्वरी साड्यांना खूप विशिष्ट असं स्थान आहे तुम्ही कुठेही कधीही कोणत्याही फंक्शन साठी जर एखादी सुरेख साडी घातली आणि जर ती महेश्वरी असली तर समोरसर सो तुमच्या साडीचं अक्षरशः प्रेमात पडू शकतो इतकी क्वालिटी ह्या महेश्वरी साडीमध्ये असते तीन हजाराच्या वरची कोणतीही महेश्वरी तुम्ही घ्या तर तुम्हाला हँडलूम येतील हातमागावर विणलेल्या त्या महेश्वरी साड्या येतील ज्या दिसताना अधिक सुरेख दिसतील महेश्वरी साड्यांमधला कलर हा कोणताही असू दे जरी ही कोणतीही असू दे पण त्याचं जे लुक आहे ते खूप रिच येतं आणि हीच खासियत महेश्वरी साड्यांची आहे सप्तशृंगी क्रिएशन मधील महेश्वरी साड्या आतापर्यंत हजारो घरामध्ये पोहोचल्या आहेत आणि याचा मला आनंद आहे जसं मी म्हटली की आता टेन पर्सेंट ऑफ चाललं आहे सगळ्या गृहिणीचा म्हणजे जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त महिलांचा मला मेसेज आला की ताई तुम्ही महेश्वरीवर करा कारण आतापर्यंत तुम्ही महेश्वरीवर कधीच ऑफ केलेलं नाहीये तर मैत्रिणींनो आजचा जो दिवस आहे तो खूप स्पेशल आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अकरा विविध प्रकारच्या सुरेख महेश्वरी यांमध्ये कलर नाही यांच्यामध्ये कॉम्बिनेशन्स नाही जे काय आहे ते तुम्हाला याच ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे आणि एकापेक्षा एक सुरेख साड्या आहे प्रत्येक साडीच्या एमआरपी वर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट ऑफ ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आणि आउट ऑफ इंडिया जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्हाला शिपिंग लागेल भरपूर गृहिणी आहेत ज्या जुडलेल्या आहेत आणि खरोखर मला आनंद होतो आहे की छोट्याशा आता तर इंदोर शहर हे मोठं आहे पण माझ्या छोट्याशा शॉप मध्ये बसून मी अगदी ऑल ओव्हर इंडिया काय तर इंडियाच्या बाहेर देखील सप्तशृंगीच्या साड्या पोहोचवते आहे आणि खरोखर तुमच्यामुळे पॉसिबल आहे तुमचा विश्वास हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आजची जी ज्वेलरी आहे ती आजच्या साडीला शोभेल साजेल अशी सुरेख पारंपारिक प्लस थोडी डिझायनर कारण असं होतं की एकदम जर मी मोती घातलं असतं तर कुठे ना कुठे वाटलं असतं की थोडं वेडिंग लुक आलं असतं पण मला स्टायलिश असं काहीतरी लुक घ्यायचं होतं म्हणून सुंदर मोत्याचे झुमकी मोत्याच्या लढी आणि डायमंडचा सेट असं मिक्स मॅच कॉम्बिनेशन केलेलं आहे सुरेख लॉग होणार आहे शेवटपर्यंत बघा जी मी साडी घातली आहे ती आहे प्युअर महेश्वरीची टिशू सिल्क जरी साडी टिशू काम म्हटले तर याचा पदर जो आहे तो टिशूज आहे साडीमध्ये जी जरी आहे ती प्युअर जरी आहे आणि साडीची जी, जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फोर थाउजंड थ्री हंड्रेड चार हजार तीनशे यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट बेस्ट अशी साडी आहे उत्तम कलेक्शन आहे जाऊयात साडीच्या सेकंड कलेक्शन कडे महेश्वरी मधली सेकंड साडी बघूयात ती म्हणजे कॉईन बुट्टा महेश्वरी सिल्क यावरची जी जरी आहे ती स्पेशल जरी केलेली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे यावर कॉइन बुट्टा आहे कॉइन बुट्टा हे जे एक बुट्टा आहे जरीचा हा खूप जास्त फेमस असतो आणि दिसताना तो खूप जास्त रिच दिसतो साडीचा रंग कोणता तर या साडीचा जो रंग आहे तो येणार आहे फ्रेश असा अबोली कलर प्युअर महेश्वरी सिल्क आहे टोटली हँडलूम साडी तर मैत्रिणींनो साडीची जी ओरिजिनल किंमत आहे ती आहे तीन हजार सातशे यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि साडी पडणार आहे तीन हजार तीनशे तीस ला सुरे कशी महेश्वरी सिल्क आहे अतिशय नाजूक बॉर्डर नाजूक बुटा बराच असं होतं की ताई माझी हाईट कमी आहे मला कशा साड्या सूट होतील किंवा मी स्मॉल बॉर्डरच्या साड्या घालते त्यावेळेस स्मॉल बॉर्डर छोटा कॉइन स्मॉल बुट्टा आणि हे जे तुमचं कॉम्बिनेशन आहे आणि इव्हन जे मी आता कॉइन बुट्टाचे नवीन नेकलेस जे तुम्हाला दाखवते आहे ते पण यावर खूप सुरेख दिसू शकतात उत्तम असं कलेक्शन आहे प्युअर महेश्वरी सिल्क आहे साडी शेवटपर्यंत बुट्ट्यांनी भरीव आहे साडीच्या शेवटी प्लेन ब्लाउज प्राइस आहे तीन हजार तीनशे तीस महेश्वरी मधील सगळ्यात फेमस बुट्टा तो म्हणजे चक्री बुट्टा एक चक्री असते तिला असे फुलं असतात गोलकार आकाराचे सुरेख अशी साडी असते साडीचा सा जो रंग सा। आहे तो आहे डार्क फिरोजी आणि सुंदर अशा जांभळ्या कलरचा साडीची जी प्राइस आहे ती आहे चार हजार पाचशे यावर मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि साडी तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चार हजार पन्नास ला साडीचे जे काट आहेत त्यांना विणण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे आजच्या ब्लॉग मध्ये मैत्रिणींनो जितक्याही तुम्हाला मी साड्या दाखवेल प्रत्येकाचे जे काट आहेत ते विविध आहेत साडीवर विशेष असा बुट्टा आहे दिसताना साडी खूप सुरेख आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे अतिशय बेस्ट साडी आहे उत्तम असं कलेक्शन आहे आणि साडीच्या शेवटी तुम्हाला जांभळ्या रंगाचं कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज येणार आहे प्राइस आहे चार हजार पन्नास अशी माहेश्वरी सिल्क साडी तुम्ही पहिल्यांदा बघितली असणार जिचं जे कॉन्ट्रास्ट आहे किंवा ज्या साडीची बॉर्डर ही सॅटिनची येईल आणि सगळ्यात मेन म्हणजे कॉन्ट्रास्ट हा खूप डिफरंट आहे राणी ऑरेंज आणि मधला जो कलर आहे तो बिस्किट कलर हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप रेअर आहे म्हणजे या टाईपची साडी तुमच्याकडे नसेलच अशी मी शोरिटी घेते कारण खूप सुरेख अशी साडी आहे आणि खूप स्मूद इतकी छान साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे चार हजार त्याच्यानंतर साडीवर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि टेन पर्सेंट डिस्काउंट कडून साडी तुम्हाला पडणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तीन हजार सहाशेला नो साडीला सॅटिन बॉर्डर आल्यामुळे साडीचा सा जो फ्लो आहे तो इतका सुरेख बसतो आहे आणि खरोखर महेश्वरी मध्ये काहीतरी वेगळं आम्हाला हवं कारण सगळ्या प्रकारच्या महेश्वरी आमच्याकडे घेऊन झाले आहे यावेळी जेव्हा तुम्हाला असं वाटतं त्यावेळेस तुम्ही सॅटिन बॉर्डरची एखादी महेश्वरी घेऊन बघा तिचं जे क्लॉथ आहे तिचं जे फील आहे ते इतकं स्मूद आहे आणि चमकदार अशी सॅटिनची बॉर्डर असल्यामुळे लुक खूप हाय रिच येईल बेस्ट साडी आहे साडीच्या शेवटी ब्लाऊज प्राइस आहे ती म्हणजे चार हजार मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट एखादी साडी जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा त्या साडीमध्ये जी स्पेशालिटी असेल ती घेणं आपण जास्त प्रिफर करतो आणि त्यातल्या त्यात जर ती महेश्वरी असेल तर महेश्वरी साडीमध्ये समोसा बुट्ट्याचं ट्रायंगल शेपचं देखील असंच काहीतरी आहे ट्रायंगल शेप ज्या साडीवर आहे ती महेश्वरीच असं ओळखलं जातं आणि दिसताना ती सुरेख दिसते आता हा जो रंग आहे तो सुरेख रंग आहे पिस्ता आणि बेस्ट अशा पिंक कलरचं कॉम्बिनेशन कदाचित तुम्ही पहिल्यांदा बघाल ज्यावर पिस्ता आणि समोसा पिस्ता आणि पिंक कलरचे समोसे आहे साडी दिसताना प्रचंड सुरेख दिसते आहे पिस्ता म्हणण्यापेक्षा आपल्याला गोल्डन समोसे म्हणूयात तर ने ने नो प्युअर हँडलूम साडी आहे या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे तीन हजार दोनशे यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंटचा चा डिस्काउंट टेन पर्सेंट डिस्काउंट प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे दोन हजार नऊशे बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही स्वतः साडी बघू शकता किती सुरेख साडी आहे आणि खरोखर आता तर श्रावण सुरू झाला आहे श्रावण सुरू झाल्यावर आपल्याला अशा लाईट कलरच्या साड्यांचं कलेक्शन करायचं असेल तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे साडीच्या शेवटी पिंक कलरचं ब्लाउज येईल अफोर्डेबल प्राइस मध्ये महेश्वरी आहे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे प्युअर महेश्वरी सिल्क सुरेख कलेक्शन साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे दोन हजार नऊशे आणि यावर मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट सव्वीसशे पन्नास ला फक्त ही साडी आहे जसं की मी म्हटली की आता नवरात्र जसं की मी म्हटली की आता श्रावण सुरू होत आहे त्यावेळेस असं छान सोळा सोमवारला किंवा मग श्रावण सोमवारी लाईट साड्यांचं कलेक्शन आपण जास्त घालतो आणि किंवा ते छान दिसतं तर त्यावेळेस साठी ही जी साडी आहे ती उत्तम ठरणार आहे कारण एकदम वाईट नाहीये कारण काही काहीच असं असतं की पूर्ण व्हाईट नको आहे कलर हवा आहे जो मध्ये मिक्स होईल त्यावेळेस साठी डार्क लाइट असा बेबी पिंक कलर सुंदर समोसे सुंदर असे पिंक आणि गोल्डन कलर चे उत्तम कलेक्शन दिसेल प्लेन अशी ची बॉर्डर आहे त्यामुळे याची जी प्राइस आहे ती थोडी कमी आहे पण लुक खूप सुरेख आहे अगदी सव्वीसशे पन्नास मध्ये तुम्हाला प्युअर महेश्वरी सिल्क येणार आहे ते आता टेन पर्सेंट ऑफ आहे म्हणून उत्तम कलेक्शन आहे साडी शेवट पर्यंत समोर त्यांनी भरलेली आहे बेस्ट अशी साडी आहे साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज नाही जसे की तुम्हाला म्हटले की साडीच्या जरीनुसार कॉन्ट्रास्ट ब्लाउज नुसार बुट्ट्यानुसार याचा रंग जो असतो तो हे होत असतो डिसाइडेड होत असतो उत्तम साडी आहे सव्वीसशे पन्नासची प्राइस आहे मोरपंखी प्र आणि मरून कलरचं जे कॉम्बिनेशन असतं ते नेहमी महेश्वरी मध्ये डिमांडिंग कॉम्बिनेशन म्हणून सेलिब्रेट करण्यात येते किंवा कायम ते असतं की हे कॉम्बिनेशन महेश्वरी मध्ये असायलाच हवं किंवा जेव्हा आम्ही नवीन माल तयार करायला जातो महेश्वरला किंवा नवीन माल आम्ही घ्यायला जातो त्यावेळेस आमच्याकडे हे असतं की आम्हाला हे कॉम्बिनेशन पाहिजे कारण ते खूप जास्त चालणारं कॉम्बिनेशन आहे आणि महेश्वरी मधले जे सल्क आहे त्याच्यावरचं जेव्हा डार्क कलर सोडतो तेव्हा त्याचं जे लुक आहे ते इतकं फँटास्टिक येतं की नेसता नेसताना किंवा मग ते समोरच्या विकत घेताना किंवा आपल्याला समोरच्या खूप सुरेख दिसतं आणि अशी साडी आहे साडीची जी प्राइस आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला येणार आहे तीन हजार नऊशे यावर मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि साडी तुम्हाला पडणार आहे तीन हजार पाचशे ला उत्तम महेश्वरी सिल्क आहे सुरे असे काट आहे साडीवर छान पैकी कोयरीचा बुट्टा आहे जो की मरून आणि गोल्डन कलरचा आहे बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे परफेक्ट साडी आहे अतिशय परफेक्ट उत्तम कलेक्शन आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे जे की तुम्हाला डार्क मरून कलर येणार आहे बेस्ट साडी आहे प्रत्येक साडीमध्ये एक कॅटलॉग पीस असतो तसा आजच्या ब्लॉग मध्ये दे देखील हा कॅटलॉग पीस आहे अतिशय सुंदर ज्या रंगाची साडी त्याच रंगाच्या जरीचा वापर आजच्या साडीमध्ये केला आहे साडीची प्राइस आहे पाच हजार यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट म्हणजे तुमच्याकडे सगळ्या महेश्वरी असतील प्रत्येक टाईपमधल्या पण मी डॅम शोर आहे की ही महेश्वरी तुमच्याकडे असणार कारण हा एक स्पेशल पीस आहे जो की अतिशय सुरेख दिसतोय म्हणजे रंग म्हणाल तर काहीतरी इंग्लिश टोन आहे जे की खूप डिफरंट आहे आणि उत्तम कलेक्शन आहे बऱ्याचदा असं होते की मला सगळ्यात वेगळी चॉईस आहे काहीतरी माझ्याकडे वेगळं असं असावं वॉर्ड्रॉप मध्ये असं तुम्हाला जेव्हा वाटतं त्यावेळेस तुम्ही ही कलेक्शन नक्कीच घेऊ शकता फक्त चार हजार पाचशे ला तुम्हाला पडणार आहे साडीला सुरेख असा टिश्यूचा पदर आहे जो की वन ऑफ द बेस्ट आहे साडीवर जो बुट्टा वापरण्यात आलेला आहे तो खूप युनिक असा बुट्टा आहे म्हणजे या बुट्ट्याला आपण महाराणी बुट्टा म्हणू शकतो इतका सुरेख हा बुट्टा आहे साडी फुगेल का अजिबात फुगणार नाही ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाची जरी आहे यावर सिल्वर गोल्डन कॉपर कोणतीही जरी नाहीये जशी साडी जशा रंग तशी जरी आणि जर तुम्हाला असं हवं तर मी नक्कीच तुम्हाला लाईट ऑफ करून ही साडी दाखवू इच्छिते कारण बऱ्याच असं होते की लाईट जेव्हा एखाद्या साडीवर पडतो तेव्हा त्यांच्यातले टिश्यूचे धागे हे बाहेर येतात आणि त्यांना जी चमक असते ती चमकवून दाखवतात तर एकदा आपण लाईट ऑफ करूयात तर मैत्रिणी लाईट ऑफ केल्यावर जो कलर तुम्हाला दिसतो आहे एक्झॅक्टली हा त्याच टाईपचा कलर आहे हंड्रेड पर्सेंट शाईन येणार प्युअर महेश्वरी हँडलूम सिल्क साडी आहे फाईव्ह थाउजंड प्राईज आहे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे पुन्हा चक्री बुट्ट्याची सुरे कसं कॉम्बिनेशन मेहंदी आणि डार्क कसं चॉकलेटी कलरचं सॉरी मरून कलरचं सुरेख असं मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट याला पदर येणार आहे खूप सुरेख साडी म्हणजे साडीची जी वेणण्याची पद्धत आहे किंवा याची जी जरी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने वेव्ह करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक जास्त आहे फ्रेश असा मेहंदी कलर येणार आहे उत्तम असं कलेक्शन आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीच्या शेवटी तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्राईज आहे टेन पर्सेंट डिस्काउंट होऊन साडी तुम्हाला पडणार आहे चार हजाराला जी साडी आहे ती आहे रॉयल ब्लू कलर ची महेश्वरी रॉयल ब्लू कलर हा दिसताना प्रत्यक्षात खूप जास्त सुरेख प्रखर आणि छान दिसतो एखादी सुरेख कलेक्शन आपल्याकडे असावं डार्क टोन मधलं पण फ्लोरसन टचवर तर नक्कीच रॉयल ब्लू आणि मरून कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही घेऊ शकतात या साडीची जी प्राइस आहे मैत्रिणीनो ती तुम्हाला येणार आहे तीन हजार नऊशे यावर मिळणार आहे डिस्काउंट आणि डिस्काउंट करून साडी मिळणार आहे तीन हजार पाचशे होय मैत्रिणींनो तीन हजार पाचशे ला उत्तम असं कलेक्शन आहे बेस्ट अशी साडी आहे साडी शेवटपर्यंत अतिशय उत्कृष्ट आहे नाजूक असा कोयरी बुट्टा आहे दिसताना साडी सुरेख आहे साडीच्या शेफ्टी तुम्हाला ब्लाउज येणार आहे मरून कलरचं उत्तम कलेक्शन आहे आजच्या ब्लॉग मधली शेवटची पण खूप सुरेख साडी परफेक्ट असा फिरोजी कलर फिरोजी कलरवर जेव्हा आपण डायमंडचे किंवा रोज गोल्ड कलर ची ज्वेलरी घालतो तेव्हा ते, ते दिसताना खूप सुरेख दिसतात हल्ली एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत होता त्यांनी रोज गोल्ड कलरचं मोठं लॉंग मंगळसूत्र आणि त्यावर फिरोजी कलरची साडी हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुरेख दिसतं प्रचंड सुरेख दिसतं जर तुम्ही वर्किंग वुमन असाल रोज उठून तुम्हाला जायचं ऑफिसमध्ये कशाने साड्या घालू त्यावेळेस हा फिरोजी कलर तुम्हाला उत्तम लुक देईल कारण महेश्वरी साडी ही तुमच्यावर डिपेंड असते की तुम्ही तिला कसं आहेत किंवा तुम्ही तिला कसं आहेत किंवा तुम्ही तिच्यावर कसे दागिने सिलेक्ट करताय त्यावर तिचं जे लुक आहे ते पूर्णपणे डिपेंड असतं सुरेख असा पदर आहे स्पेशल साडीची प्राइस आहे तीन हजार पाचशे मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट तीन हजार एकशे पन्नास ला साडी पडणार आहे सुरेख कलेक्शन आहे शेवटपर्यंत साडी भरीव आहे अतिशय बेस्ट कलेक्शन आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीला कॉन्ट्रास्ट नाहीये सेम ब्लाउजील बेस्ट कलेक्शन आहे तर मैत्रिणी असा होता आजचा व्लॉग आय होप की आजचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आणि ज्वेलरी पण खूप सुरेख आहे आज मी पूर्ण डायमंडचा व्हाईट वाईट आणि पूर्ण रुबीचा सेट घातला आहे त्याची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त अठराशे तीस अतिशय उत्तम आहे नक्कीच तुम्ही जवळून बघू शकतात नाजूक आहे म्हणजे एखाद्या पारंपरिक साडीवर किंवा डिझायनर साडीवर आपण हा सेट घालू शकतो जो खूप छान लुक तुम्हाला देईल आणि जसं जसे दिवस होत आहेत म्हणजे जसं आपल्या चॅनलला काही वर्ष कम्प्लीट होत आहे तसं तसं तुमचं जे प्रेम आहे ते वाढू लागलं आहे आजच मला एक सुरेख मेसेज प्राप्त झाला ॲक्च्युली तो मेसेज नव्हता ही कमेंट होती सातारा जिल्ह्यातनं मला ही कमेंट आली होती ताई त्यांचं नाव होतं पवार भारती ताई आज आमच्या इकडून एक गाडी आली इंदोरला उद्या त्यांना तुमच्या इथून एक साडी आणायला सांगितली आहे मी तुमच्या पसंतीने एक साडी पाठवा त्यांच्याजवळ पैसे दिले आहेत माझे वय एक्कावन्न आहे त्याप्रमाणे द्या आणि हात जोडण्याची इमोजीस त्यांनी इथं पाठवली आहे सातारा जिल्हा वाई गावातून बोलत आहे तर अक्षरशः अंगाला काटा येतो की माझ्या कमेंट्स मध्ये जेव्हा मी तुमचे असे मेसेजेस बघते आणि मला प्रेम की जी दिशा मी पकडली होती जो मार्ग मी पकडला होता त्या मार्गाने चालताना चालतं कशा गृहिणी आता एक्कावन्न आहे म्हणजे या अगदी माझ्या आई सासूबाईंसारख्या आहेत आणि खरोखर यामध्ये खूप मला आनंद होतो की या वयाच्या बायकांचा सपोर्ट मिळणं एक आशीर्वाद मिळणं हे माझ्यासाठी माझ्या व्यवसायासाठी माझ्या ऑनलाईनच्या व्यवसायासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि मैत्रिणींनो तुमचं हे जे प्रेम आहे हा जो विश्वास आहे हा कायम असू द्यात याच्यावर मला एक गोष्ट असं वाटलं की एकावन्न एक वय असलं म्हटलं म्हणजे त्यांना कदाचित ऑनलाईन पेमेंट प्रोसिजर जमत नसणार किंवा मग त्यांना स्क्रीनशॉट घेता येत नसणार आणि म्हणून त्यांनी ही सगळी प्रोसिजर केली पण साडी सप्तशृंगी मधून मागवायचा त्यांचा जो हट्ट आहे हे बघून खरोखर मला डोळ्यातनं पाणी आलं लाखो जरी साड्या सेल होत असल्या तरी पण काही काही गृहिणी अशा असतात काही काही महिला अशा असतात ज्या लक्षात राहतात आणि हे जे एक्सपिरियन्स मला माझ्या या प्रवासामध्ये मा येत आहेत कदाचित हे एक्सपिरियन्स पूर्ण आयुष्यभरासाठी मला अतिशय सुखद अशा आठवणी आणि मेमरीज देऊन जातील आणि या सगळ्यांसाठी तुम्हाला थँक्यू सो मच